हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा वार जो आहे तो गुरुवार. यातला एक पार्ट तुम्हाला ऑलरेडी तीनला आलेला आहे. आज दोन व्हिडिओ आलेले आहेत. काल पण दोन व्हिडिओ आलेले होते. ज्या ताईंना म्हणजे कम्युनिटी मिळाली नसेल किंवा त्यांनी तो पार्ट पाहिला नसेल तर पाहू शकता. आणि हो, व्हिडिओला लाईक जरूर करा. आज दुपारी सांगितलेल्या व्हिडिओला माझ्या भरपूर साऱ्या ताईंनी लाईक केलेला आहे. एका शब्दाला तुम्ही एवढं जपता यासाठी खरोखर सांगते. मी अगदी मनापासून सांगते की यासाठी शब्द कमी आहेत. तुमचे खूप खूप मोठे उपकार आहेत आणि खूप मोठी आभारी आहे, कारण तुमच्यामुळे आयुष्यामध्ये माझ्या खूप साऱ्या गोष्टी आलेल्या आहेत. अगदी खूप साऱ्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि म्हणतात की एकमेकाच्या हृदयाच्या ज्या ब्लेसिंग असतात त्या तुमच्यापर्यंत आरामात मिळत आहेत, मिळत राहतील आणि मिळत राहणार आहेत. तर इथं बघू शकता, मी पारायणाची तयारी करत आहे. टायमिंग सांगते मी. सकाळी मला जमलं नाही. का जमलं नाही, त्यातला एक पार्ट आहे. एकाच दिवशी तीन व्हिडिओ शूट झालेले होते. एक्स्ट्रा व्हिडिओ एवढ्यासाठी ठेवलेले होते की पारायणामुळे मला नंतर वेळ मिळणार नव्हता. एडिटिंग आता खरं सांगते, आज तिसरा दिवस आहे, अजिबात कुठलंही शूट झालेलं नाही, काही नाही. म्हणून ते जे होतं ना, मी एक्स्ट्रा करून त्या दिवशी ठेवलं, जेणेकरून मला ते तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. तर आता पारायणाचे नियम वगैरे सगळं मी सांगेनच तुम्हाला. आणि दुपारच्या पुढे मी तयारी केली होती. 12:30 पुढं मी सगळी तयारी केली. शक्यतो हे पहाटे वगैरे तुम्ही तयारी वगैरे करू शकता. मी पहाटेचाच प्लॅन केला होता, पण तो प्लॅन होता वेगळा म्हणून नाही झालं. तर सोमवारी येईल तो व्हिडिओ. तर इथं बघू शकता, मेन आपल्याला पारायणाला एक जागा निवडायची आहे. इथं व्हिडिओ स्किप न करता पहा. ज्या ऑलरेडी ताई करत आहेत त्या ताईने एक माझी रिक्वेस्ट आहे, जशी आत्तापर्यंत मदत केली आहे तशी एक मदत करा. तुम्ही जर हे करत असाल पारायण, जर यामध्ये माझं काही राहत असेल तर तुम्ही मला ते जरूर सांगावं. मला शिकायलाही आवडेल, कारण मी बऱ्याचशा गोष्टी शिकलेली आहे. आणि शिकवायलाही आवडेल, कारण एकमेकाला जेवढं काही आपलं आहे ते एकमेकाला द्यायचं, त्याच्यासाठी काय आपल्याला दुसरं काही लागत नाही. ते तुम्ही करतच आहात आणि इथंही करा. आणि नवीन ताई आहे ज्यांना करायचं आहे तर त्यांच्यासाठी मी इथं नियम सांगत आहे. एक जागा मी निवडलेली आहे. मला जागेचा एवढा मोठा प्रॉब्लेम आला ना की इकडे देवाऱ्यापाशी मी करू शकत नव्हते. का सांगते, 7 दिवस आपल्याला ती पूजा तशीच ठेवायची आणि 8व्या दिवशी काढायचे. पारायण जे आहे ते 1 दिवसाचं असतं, 3 दिवसाचं असतं, 7 दिवसाचं असतं, 1 महिन्याचंसुद्धा तुम्ही करू शकता. पण याला नियम खूप कडक आणि काटेकोर आहे, त्यामुळे शक्यतो होता होईल तर 7 दिवसाचंच करा. 3 दिवसाचं पण नका करू, खूप लोड होणार. तुमच्या म्हणतात की तेवढं ते होणार नाही. जर होत असेल तर करू शकता, पण शक्यतो 7 दिवसाचं करा. तर यासाठी एक जागा हा कोपरा. मला म्हणतात ना, शेवटी इच्छा असेल तर मार्गही सापडतो. सापडला मार्ग, तिथलं सामान काढलं, त्या कोपऱ्यामध्ये आता आपल्याला करायची पूजा. जी पूजा, पोती, जे काय असेल ते 7 दिवस त्यातलं कुठलीही वस्तू हलवायची नाही. पाण्याचा ग्लास आणि जर आपला नैवेद्य, या दोनच वस्तू हलवल्या तर बाकीचं काही आपल्याला हलवायचं नाही. पूजा मांडायच्या आधी स्वामींचा अभिषेक, त्याचबरोबर आपले जे दत्त महाराज आहेत त्यांचा अभिषेक घालून घ्यायचा आहे. त्याच्याबरोबर आधी सुपारीचा अभिषेक करायचा आहे. गणपतीची आणि एक मूर्ती असेल तर तिथं मूर्ती तुम्ही ठेवू शकता. मी आहे ती ठेवली नाही, का तर आपला देवघर रिकाम होईल, कारण स्वामी इकडे आले, त्याचबरोबर महाराज इकडे आले, म्हणून मग मी सुपारीची स्थापना केलेली आहे तिथं. सगळ्यांचा अभिषेक, पंचामृत जे आहे त्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला तिथं स्थापना करायची आहे. एक कलश सगळ्यात महत्वाचा आहे, कलश पूजन. कुठल्याही ह्याला असू दे, पूजेला पहिला कलशाचा मान आहे. तांब्यामध्ये पैसा, सुपारी, थोडंसं आपलं तांदूळ जे आहे ते घालायचं, एक नारळ ठेवायचा, खाऊची पानं आणि थोडं तांदूळ ठेवून त्याच्यावरती आपल्याला हे देव सगळे ठेवायचे आहेत. कधीही देवाची स्थापना करताना खाली तांदूळ ठेवा. हा नियम माझ्या ताईंकडूनच मला आलेला आहे. बऱ्याचशा गोष्टी पूजेमध्ये मी तुमच्याकडून शिकलेले आहे आणि तेच येणाऱ्या नवीन ताईंसाठी, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी सांगत आहे. तर इथंच लावलेलं आहे स्वामींना, जे त्यांचं म्हणतात की सुगंधी अत्तर, ते लावलेलं आहे. हिना अत्तर ते आणलेलं होतं. हे नवीन वस्त्र आहे, ते खालचं पण नवीन वस्त्र खास या पूजेसाठी आणलेलं होतं, कारण आता 2-3 पूजा सगळीकडे वस्त्र म्हणतात ना अडकून राहिली. त्यामुळे पहिला नियम काय आहे पारायणातला, एक म्हणजे कडक ब्रह्मचर्य 7 ते 8 दिवस एकदम पाळणे. त्याच्या आधीच 2 दिवसापासून पाळा, मी तर सांगेन तुम्हाला. आधीच म्हणजे एक 10 दिवसाचं ब्रह्मचर्याचं पालन करायचं पूर्णपणे, कडक नियम आहे हा. दुसरा नियम काय, तर या दिवसामध्ये कुणाच्याही घरचं अगदी काहीसुद्धा खायचं नाही, पाणी प्यायचं नाही, काहीसुद्धा नाही. मार्केटमधले तयार प्रोडक्ट कुठले आणायचे नाहीत, कुठले बेकरीचे प्रोडक्ट आहेत ते खायचे नाहीत. मी सकाळी चहा बिस्किट खाते, तेसुद्धा सगळं बंद आहे. यामध्ये पाहिजेल तर उपवास करू शकता, नसेल तर जेवण वगैरे करू शकता. जेवणाचे खूप सारे नियम आहेत. शेंगदाणे खायचं नाही, डाळी खायचं नाही,
नाहीत. चपाती जर तुम्ही खाली तर 7 दिवस नुसतीच चपाती खायची, भाकरी खाली तर नुसतीच भाकरी खायची. भाज्यांमध्ये ठराविक 2-4 भाज्या आहेत, पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन काय काय आहे काय काय नाही. तुम्हाला इथं जेवढं काय वाटते तुम्ही तेवढे मला कमेंट करू शकता. सगळ्याचे कमेंटमध्ये उत्तरं न देता एका स्पेशली व्हिडिओमधून उत्तर देईन. आणि हो, पारायणाबद्दल मला माझ्या एकाच ताईकडून माहिती मिळालेली आहे. ती ताई कोण आहे काय आहे ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन, कारण ऑलरेडी आजचा छोटा व्हिडिओ आहे, जे महत्त्वाचे नियम आहेत ते तुमच्यापर्यंत पोचावे म्हणून सांगत आहे. दुसरी गोष्ट, या काळामध्ये अजिबात गादीवरती आपल्याला बसायचं नाही, कारण आपले देव ऑलरेडी गादीवर बसलेले आहेत, त्यामुळे आपल्याला जमिनीवरती बसायचं आहे, जमिनीवरती झोपायचं आहे. खाली चटई वगैरे टाकू शकता, ब्लँकेट वगैरे टाकू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही बसू शकता. बघू शकता याच्या खाली ग्रंथ आहे, ग्रंथ झाकून ठेवलेला आहे. पारायण माझं झाल्यानंतर तो झाकून ठेवायचा आहे. आणि विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे खरंच खूप अवघड आहे, थोडंसं तो जीभ वळत नाही माझी, होईल हळूहळू सगळ्याची सवय. दुसरी गोष्ट, आता हे महत्त्वाचे नियम जे होते ते मी तुम्हाला सांगितले. आता वाचन कितीला करते काय करते ह्या पण गोष्टी मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेन, पण ही पूजा बरोबर 7 दिवस आपल्याला हलवायची. माझी पूजा आत्ता वाचून झालेली आहे. मी जवळजवळ 1:15 बसलेली असावी, म्हणजे 1:10-15 झालती त्यावेळेला मी बसलेली पूजा वाचायला. आणि आत्ता टायमिंग दाखवते किती वाजलेले आहेत, बघू शकता दिसते का? तर आता 4:30 वाजलेले आहेत. तेवढा वेळ गेला, जवळजवळ कंटिन्यूली 3 तासाच्या वर जो पहिल्या दिवसाला ता मला वेळ गेला, कारण ते पहिल्यांदा वाचतो त्यामुळे आपल्या ते हे नसतं. याच्यातील आणि एक नियम, सोळ्याने आपल्याला वाचायचा आहे. आंघोळ वगैरे करून आले की स्वच्छ कपडे घालायचे आणि गोमूत्र वगैरे शिंपडायचं आणि मगच आपण पूजा वाचायला बसायचं. आणि तुमच्या कमेंट असतात की ताई एवढा उशीर तू पारायण वगैरे करते किंवा ग्रंथ वगैरे वाचते, स्वामी चरित्र सारामृत वगैरे वाचलं सगळं, या सगळ्याची सवय तुला कशी? मी एक सांगते, स्वामी आत्ता माझ्या आयुष्यात आलेले आहेत, पण याच्या आधी काही गुरु होते माझ्या आयुष्यामध्ये. सांगेन मी तुम्हाला, नवनाथ जो ग्रंथ आहे तो आपल्या घरात आहे, त्याचं पारायण मी एकदा केलेलं आहे. नवनाथ जेव घातलेले आहेत, त्याचबरोबर ज्यावेळेला मामनपशी होते अगदी वयाच्या 12 वर्षापासून, जेव्हापासून मला संस्कृत यायला लागलं मी त्या सक्षम होते, तेव्हा मी तिथं रामविजय जो ग्रंथ होता आमच्या घरात वर्षाला बसवत होती, तर त्याचं रोज एक अध्याय जो असायचा तो मी स्वतः घेत होते. आणि आजच्या एकच ह्याच्यामध्ये गोष्ट सांगेन की आपण स्वतः काहीच करत नसतो, आपल्याकडून सगळं करून घेतलं जातं. जे जे आपल्या आयुष्यात येणार आहे ते आपल्यावरती काही नसतं. प्रत्येक गोष्ट करताना कुठेही मी केलं किंवा मला जमलं याच्यापेक्षा माझ्याकडून करून घेतलं. मी तर स्वतः तसंच म्हणत आहे, कारण माझ्या मनात ध्यानात नसणाऱ्या जेवढं काय आहे ते मी करत आहे, तर ती माझ्याकडून त्यांची इच्छा आहे, ती सेवा करून घ्यायची त्यांची इच्छा आहे. आणि याच्यासाठी मी स्वतःला खूप एक ही समजते, कारण का सांगते मी की तुमची इच्छा होती माझ्याकडून ही करून घ्यायची, आणि ती सगळं जे आहे ते स्वामी महाराज दत्त महाराज करून घेत आहेत. आपण काही नाही, आपण फक्त एक कारण आहोत. तर स्वामींना जो काय आहे तो आता शेवटला मुजरा ते करत आहेत म्हणून मी थांबलेला आहे, तुम्ही म्हणजे अशी का उभारलेली आहे. तर चला मी व्हिडिओचा एंड करते. आजचा व्हिडिओ छोटा झालेला आहे त्यासाठी सॉरी सगळ्यांना.